गावदेवी भादवाड या संघाबरोबर खेळणार आहे. कृपया गावदेवी स्पोर्ट भादवाड सामना सुरू होतोय. कृपया आपल्या प्रवेशद्वारासमोर जी स्वीप गाडी आहे प्लीज कृपया सामना सुरू होण्याचं अधिकृत दृश्य येतोय. पंच जंबो पाटील पहिला चेंडू राईट हँड ओव्हरचा मारा विश्वास आणि पहिला चेंडू भिरकावून दिलेले फुलाजी चेंडूच्या समोर आहे आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर एक चांगला झेल टिपला जातोय पप्पू शेट पाटील यांचा शून्य धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन गोलंदाज विश्वास पाटील यांच्याकडून. एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे पहिल्या चेंडूवर चांगला झेल टिपला होता. फुलाजी पाटील एक चांगला खेळाडू आहे निश्चितच सीमारेषा लगत पप्पू शेट पाटील यांचा अप्रतिम झेल टिपलेला आहे आणि जागृत मॉडेल अनालिस्ट संघाची सुरुवात झालेली आहे. एक बाद शून्य अशी खराब सुरुवात. भव्य विजय गोलंदाज विश्वास पुढचा चेंडू तर मात्र चेंडूला प्लिक केलेले आहे. पाहूया थंडमॅन रिझन मध्ये चेंडू जातोय चार धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला तुकाराम पाटील यांच्या माध्यमातून. एक अप्रतिम सुरुवात विजयाच्या बॅटमधून. चौकाराने आपलं खातं अकाउंट ओपन करतोय. संघाच्या फलकावर सुरुवात झालेली आहे एक बाद चार. एक बाद चार अशी सुरुवात. एक तुमार एक हमारी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार पेश करतोय फलंदाज विजय. एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं आपल्याला थर्डमॅन रिजनमध्ये. मात्र शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल वन बाउन्स चेंडू येतोय आमच्या मान्यवरांना सलामी देणारा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पेश केलेले आहेत. मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर जागृत मॅडर अनाल या संघाचा प्रदीप पाटील बाद झाल्यानंतर मात्र विजय यांनी आपले हात खोललेले आहेत. बॅक टू बॅक दोन चौकार पेश केलेले आहेत. धावसंख्या वाढते ते एक बाद आठ. एक बात आठ पुढचा चेंडू. आता मात्र हवेमध्ये सोडून दिलेले चेंडू जातोय फाईन लेग रिझनला आणि मला वाटते या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक विजयाच्या नावावर. जागृत मंडळ राहणाऱ्या संघाचा फलंदाज अप्रतिम फलंदाजी. निश्चितच आता मात्र दबाव हा विश्वास पाटील याच्यावर असणार आहे कारण की पहिल्या चेंडूवर प्रदीप पाटील बाद झाल्यानंतर विजय आणि मात्र विश्वास याला मात्र कुठेतरी अविश्वास ठरवताना तीन चेंडूवर बॅक टू बॅक तीन चौकार पेश केलेले. धावसंख्या झाली ते एक बाद बारा. पुढचा चेंडू आता मात्र लॉफुल्ड चेंडू आहे. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक मानाजी चुकतोय. जिथे एक धाव होती तिथे पुन्हा एकदा तीन धावा बोनसच्या स्वरूपात आणि निश्चितच कर्णधार भालचंद्र नाईकही खुश आहेत आज विजयाच्या फलंदाजीवर कारण की बऱ्याच दिवसातून खोऱ्यांनी धावा जमवतोय आपल्या संघासाठी. एक चांगला शुभ संकेत असणार आहे. जागृत मॅडम अनाल आज वरच्या क्रमांकावर भरती दिलेली आणि त्या संधीचं सोनं करतोय फलंदाज विजय. धावसंख्या झाली ती सोळा. इथं मात्र धावसंख्या स्थिर आहे एक बाद सोळा. एक जबरदस्त फलंदाजी करतोय. निश्चितच आम्हाला ग्राउंड क्रमांक दोनवर न्यूज मिळते. गावदेवी स्पोर्ट रांजोली या संघाला पराभूत केलेली आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघानं.
आणि यापुढे लढत होणार आहे कालिका माता कालवार आणि जय हनुमान भावाळे. ग्राउंड क्रमांक 2 वर हे सामने सुरू आहेत. ज्ञानेश्वर येतोय. निश्चितच पहिल्याच चेंडूवर एक मोठा गडी बाद केल्यानंतर मात्र विजय यानं खरपूस समाचार घेतला होता. तो गोलंदाज विश्वास याचा लगातार 4 चेंडूंवर 4 चौकार पेश केले होते आणि 1-16 अशी स्थिती आहे पहिल्या षटकानंतर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू लोफलटो चेंडू आहे. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक राजेश चेंडूला फील करतोय. चेंडूची फेकी केली जाते. त्या दरम्यान फलंदाज वालचंद नाईक संघाचा संघनायक आपला वैयक्तिक खाता अकाउंट ओपन करतोय 2 धावसंख्येनिशी. धावसंख्या झाली ती 1-18. चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणेन पप्पूशट बाद झाल्यानंतर मात्र कुठलं दर्पण येऊ दिलं नाही, खास करून फलंदाज विजय यानं. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. फुलाजी चेंडूवर झेपवतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 20. निश्चितच जर गोलंदाज जर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला तर संघासाठी कुठेतरी 1 धाव वाचली असती, कारण की चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने टी शर्ट सर्कलमध्ये जात होता. आता मात्र भालचंद्र पुन्हा एकदा चेंडूवर झेपवतात. मानाजी चेंडूला अडवतोय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत नाहीये दोन्ही फलंदाजांदरम्यान. 2 धावा. धावसंख्या वाढते 1-22. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर. आता मात्र स्टेपवरून चेंडूला खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये. चेंडू हुलकावणी देतोय. विश्वास यांच्या हातातून चेंडू निसटतोय. परिणाम स्वरूप 2 धावा. धावसंख्या झाली ती 24. अजूनपर्यंत शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. मात्र पुन्हा एकदा चेंडूला कार्पेटी सारने खेळून काढलेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. निश्चितच आपण बघितलं पहिल्या 5 चेंडूवर दुहेरी धावा या जमा केलेले आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 5 चेंडूवर 10 धावा वसूल केलेल्या आहेत कर्णधार भालचंद्र नाईक. चांगले एक तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका केला जात नाही. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जातोय. क्रिकेटमधली एक लाईफ लाईन आपण ज्याला म्हणतोय सिंगल डबल, आणि त्याच धावांवर भर दिला जातोय. आता मात्र एक मोठा फटका. ग्राउंड ने ग्राउंड बघितला आपण आणि चेंडू जातोय सीमापार षटकार. धावसंख्या झाली ती 32. खरोखर चांगली धावसंख्या मी तर म्हणेन, कारण की पप्पूशट पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर एक चांगली सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत कर्णधार भालचंद नाईक आणि विजय यानं. 16 सरासरीने 32 धावा जमा केलेल्या आहेत. अजून उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. मित्रांनो आपण पाहतोय खासदार चषक 2019 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिवा स्पोर्ट डिवा 40+ हा संघ आहे. एक चांगलं उत्तम आयोजन आहे. आणि आरसी पाटील फाउंडेशन क्रीडानगरी म्हटली तर एका भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रीडांगण आहे. आणि त्या क्रीडांगणावर या स्पर्धेचं एक चांगलं आयोजन करण्यात आलेलं आहे दिवा स्पोर्ट डिवा 40+ संघाच्या वतीनं.
अवे अतिशय निर्णायक शतक हाताळण्यासाठी फुलाजी येतोय. तिसरं शतक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर फुलाजी पाटील. सेकंड ओव्हरचा मारा समालोचक एंडच्या टोकाकडून सामना करतील तो विजयी. पहिला चेंडू अप्रतिम चेंडूच्या हातालनी गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर बाकीचं काम इष्टरक्षक सुनील पाटील चोख बजावतोय. चांगली चेंडूच्या हातालनी आपण बघितली गोलंदाज फुलाजी याच्या गोलंदाजीतून. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर येत नाहीये, एकापेक्षा जास्त काही नाहीये. लेगबाईचा इशारा येतोय पंच जम्बो पाटील. आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता गावदेवी स्पोर्ट अंजूर या संघाचा एका अनुभवी खेळाडू, एक उत्कृष्ट गायक राजेश पाटील. अप्रतिम अप्रतिम चेंडूच्या हातालनी. श्याम पाटील दापोडेगावचे समाजसेवक आणि श्रीधर पाटील म्हात्रे समाजसेवक हवीदिवे दोन्ही मान्यवरांचा आम्ही दुपारच्या सत्रामध्ये खासदार चषक 2018 मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू जातोय वन बाउंड सीमापार चौकार. अप्रतिम फटका. धावसंख्या वाढते ती 1-37. निश्चितच पहिले तीन चेंडूमध्ये लेगबाईच्या स्वरूपात एक धाव खर्च केली, त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर चौकार पेश करतोय फलंदाज जागृत मराठा रणालय संघाचा कर्णधार भालचंद नाईक. मंचावर शुभागमन झालेले श्रीधर म्हात्रे ग्रामस्थ हवीदिवे तसेच श्याम पाटील समाजसेवक दापोडे. अप्रतिम चेंडूच्या हातालनी. चांगली गोलंदाजी केलेली आहे फुलाजीनं. आपण जरा फुलाजीच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर पहिल्या 5 चेंडूवर फक्त 1 चौकारनाशी 5 धावा खर्च करतो एक लेगबाईच्या स्वरूपात. अप्रतिम गोलंदाजी, थोडंसं कमबॅक केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या आहे ती 37. अतिशय सुरेख फटका आहे इष्टा कव्हरिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक शरद आणि अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 39. 1-39 शेवटचं आणि अंतिम शतक शेष असणार आहे आणि निश्चित संघातील एका महत्वाचा खेळाडू मानाजी पाटील चौथं शतक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेसाठी निश्चितच अनिलदादा पाटील यांनी देखील आपलं खूप खूप सहकार्य केलेलं आहे. गावदेवी स्पोर्ट अंजूर या संघाचे सर्वे सर्व आहेत. त्यानंतर आमच्या मंचेली ट्रॅव्हलचे मालक ज्यांना आम्ही मंचेली या नावाने ओळखतोय संजयभाई यांचं देखील आम्ही खूप खूप सरचे स्वागत करतोय. मानाजी याचा पहिला चेंडू पव्या कारपिटे सारे चेंडूला खेळून काढले. चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि इथं मात्र विजय याला माघारी जावं लागणार आहे. धावबादच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालेला आहे जागृत मराठा रणाल या संघाचा 40 धाव संख्येवर. अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळालेली आहे आपल्याला 40 धावांची, कारण की पहिल्या चेंडूवर पप्पू शेठ पाटील हे 0 धावसंख्येवर बाद झाले होते, त्यानंतर दुसरा गडी हा 40 धावसंख्येवर बाद होतोय. विजय आपल्या वैयक्तिक 17 धावसंख्येत, त्यामध्ये 4 चौकार अप्रतिम पेश केले होते. या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक विजयाच्या नावावर जाते. बंधूंनो क्रिकेटमध्ये फक्त विकेटची हॅट्रिक ही गणली जाते, मात्र आपण फलंदाजाच्या मनोरंजनासाठी चौकार आणि षटकारांची हॅट्रिक ही बोलली जातोय. फक्त विकेटची हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले गणली जाते. धावसंख्या आहे ती 40. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले तो दिनेश.
एक मोठं नाव आहे, पाहूया पहिला चेंडू आणि इथं मात्र झेल सुटते. चेंडू जातोय सीमापार चौकार, मौका भी दिया और चौका भी दिया. एक जबरदस्त पटका, निश्चितच राजेश याच्या हातातून झेल निसटतोय. चेंडू सीमापार जातोय चार धावांसाठी, धावसंख्या वाढते ती 44, दोन बाद 44 धावसंख्या झालेली आहे. आणि या सामन्याचं उत्कृष्ट गुणलेखक आपण पाहतोय, अवेदेवे गावचे ग्रामस्थ आहेत ते का गोल्डन फिंगर बॉय दीनानाथ पाटील, पुण्यनाथ पाटील आपलं देखील खूप खूप आभार दिवस व डिवाय संघाच्या वतीनं. अप्रतिम अप्रतिम चेंडूच्या तळणी आणि निश्चितच एक निर्धाव चेंडूची सांगता. बालचंद्र नाईक यांना आपण पाहू शकता स्ट्राईक साठी. चेंडू किपरच्या हातामध्ये जाईपर्यंत आपले पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते. अतिशय सुरेख चेंडू, आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे धावबादच्या स्वरूपात. बालचंद्र नाईक संघाचा संघ नायक आहे आणि छोटू याला आपण पाहू शकता चंद्रकांत डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. बालचंद नाईक यांचे बंधू आहेत चंद्रकांत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी 44 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे संघाचा संघ नायक बालचंद्र नाईक. भव्या डावखुरा फलंदाज चंद्रकांत एक हट अटेर फलंदाज म्हणून गणला जातोय, मोठे फटके मारण्यामध्ये माहिर. भव्य मानाजी कशा प्रकारे चेंडू हातलतोय चंद्रकांत याच्यासाठी. आता मात्र चेंडूच्या खाली शत्ररक्षक इथं मात्र आपण आगला वेगळा क्रिकेट पाहतोय. खेळाडू कक्षामधून आवाज आला होता चेंडू बाहेर आहे आणि ज्ञानेश्वर मामा यांनी मात्र नजर आठवली होती चेंडूवरची आणि त्याचा परिणाम सर्व आपण बघितला. चेंडू सीमापार चौकार गेला होता. निश्चितच फुलाजी यांनी देखील ट्राय करायला हवी होती या चेंडूवर. धावसंख्या झाली होती 48. निश्चितच एका झेल टिपला असता तर मोठा फलंदाज बाद झाला असता चंद्रकांत. अतिशय जोराने मारलेलं चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगलं शत्ररक्षण, अतिशय चांगलं शत्ररक्षण. दोन धावा मिळत आहे त्या चेंडूवर छोटू याला आणि इथं मात्र 50 धावा गाठलेल्या आहेत जागृत माडा राहण्याला संघानं. 3-50 आणि 51 धावांचं लक्ष असणार आहे एक तास स्फोट सारंगाव या संघासमोर. निश्चितच जो पाचव्या चेंडूवर आपण बघितलं होतं झेल हवेमध्ये होता आणि ज्ञानदेव यांनी तो झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नव्हता. एकावन्न धावांचं लक्ष आहे. पाहूया सुनील पाटील यांचा संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतोय.
वेलकम दुपारच्या सत्रामध्ये आमचे परम मित्र एक उत्कृष्ट समालोचक शशिकांत म्हात्रे यांचं मंचावर शुभागमन झालेले 51 धावांचं लक्ष्य आहे. एकता स्फोट सारंगव्या संघाला आणि एकता स्फोट सारंगव्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत, खास करून मानाजी पाटील आणि सुनील पाटील फुलाजी पाटील याच्यासाठी. सालवी सर, विजेंद्र पाटील, तसेच संतोष ठाकरे, कृपेश कणकोशे यांच्याकडून शुभेच्छा आलेले आहेत. धन्यवाद सालवी साहेब. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत असणार आहे. दिवा स्फोट दिवा आयोजित खासदार चषक 2019. सुनील पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत सालवी सर यांच्याकडून. 51 धावांचं लक्ष आहे. पाहूया, आपण बघितलं शत्ररक्षण एक खराब झालं होतं आणि त्याचा परिणाम सर्व आपण पाहतोय. विजय आणि छोटू याने बरेचशा धावा या वसूल केलेल्या आहेत. एक खराब दर्जाचं शत्ररक्षण आपण बघितलं एकता स्फोट सारंगव संघाकडून. तर गावदेवी स्फोट बाधवाड संघाचं संघ नाही, कृपया समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा, कारण की चालू सामन्यातील विजयी संघाशी आपल्याला त्वरित दुसऱ्या फेरीतील सामना खेळायचा आहे. गावदेवी स्फोट बाधवाड चालू सामन्यातील विजयी संघाशी आपल्याला त्वरित दुसऱ्या फेरीची लढत केल्याचे लक्ष असू द्या. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. दिवा स्फोट दिवा 40+ आयोजित खादा चषक 2019 या दुपारच्या सत्रामध्ये मी शशी म्हात्रे माझे सहकारी समालोचक कालिराम केणी सह आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, खूप मोठा सामना आहे. सारंगा विरुद्ध राहणाल या दोन बलाढ्य संघामधील राहणाल या संघानं. धन्यवाद शशिकांत म्हात्रे, आपण मंचावर उपस्थित आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेल्या आपल्या मान्यवरांचं आपण स्वागत सन्मान करून घेणार आहोत. आपल्या दिवा स्फोट दिवा या संघाचे अष्टपैलू खेळाडू कृष्ण मडवी हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. मी विनंती करतो की आपल्या मंचावर उपस्थित दापडगावचे समाजसेवक श्याम सुकेर पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करायचं आहे. कृष्ण मडवी दिवा स्फोट दिवा या संघाचे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते श्यामदादा पाटील याचा स्वागत सन्मान केला जातोय. दापडगावचे समाजसेवक, त्यानंतर दिवे अंजूरगावचे समाजसेवक श्रीधर अनंत म्हात्रे या मान्यवरांचं देखील आपण स्वागत सन्मान करायचं आहे. मी दिवा स्फोट दिवा या संघाचे खेळाडू कृष्णा मडवी यांना विनंती करतोय. श्रीधर अनंत म्हात्रे यांचं स्वागत सन्मान केला जातोय. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सामन्याकडे बोलतोय, आमच्या समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत हवी दिवे गावचे सुपुत्र आमचे परम मित्र एक उत्कृष्ट समालोचक शशिकांत म्हात्रे. पहिल्या दोन शतकासाठी आमंत्रित करतोय शशिकांत म्हात्रे याला. धन्यवाद केनी. तर 50 धावा पटकवल्यात त्या राहणार संघान आणि 51 धावेचं टार्गेट आहे सारंगावा संघासमोर. पंच इशारा करता सामना सुरू होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज जयचंद. चांगला चेंडू पाकोमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, कट केला तो हाफ साइड वर प्रदीप चेंडूखाली येण्याचा प्रयत्न केला होता, पण तो 2 धावा घेण्याचा अवधी आहे. खूप मोठं आव्हान आहे केनी. या अगोदर बघितलं तर सोनादेवी टेमकर या संघानं 48 धावा पटकावल्या होत्या आणि तो हाय स्कोर या ठिकाणी पूर्ण किंवा मोडीत काढलेला आहे तो राहणार संघानं आणि 50 धावा पटकवलेल्या आहेत. मोठं टार्गेट किंवा मोठं आव्हान ठेवलेलं आहे ते सारंगाव संघासमोर. निश्चितच एक क्षेत्रक्षणाची चांगली साथ मिळाली असती तर निश्चितच 10-12 धावा कमी झाल्या असत्या जागृत माडा राहणाऱ्या संघाच्या फलकावर. अतिशय खराब चेंडूची फेकी केली होती. भूया काय होते पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल नक्कीच, व्हाईट प्लस 1 अशा प्रकारची एक धाव मिळते बोनसच्या रूपाने. धावसंख्या होते 4. निश्चितच जयचंद जाधव याच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याच्या माध्यमातून एक संधी दिलेली आहे पहिलं शतक हाताळण्यासाठी. खराब चेंडूची फेकी गेली होती. लॉर फुलटो चेंडू होता, डायरेक्ट टाकलेला चेंडू होता,
स्क्वेअर केला चेंडूला लेगवर, पण तो एक धापून करता खराब क्षेत्ररक्षण फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि या दोन धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. 51 धावा पटकवायच्या आहेत. या ठिकाणी जर बघितलं कालूराम तर 51 धावेचं जेव्हा तुम्ही टार्गेट पूर्ण करत असता तेव्हा तुम्हाला एकेरी दुहेरीवर नाही तर फटकेबाजीवर प्राधान्य द्यावं लागेल. पण एक संत पण साहस सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजाने, ज्या प्रकारे सुनील आणि ज्ञानदेव हे दोन फलंदाज खेळत आहेत. निश्चितच बिनबाद सहा अशी संत आणि सावध सुरुवात. आतापर्यंत तरी तीन चेंडूचा खेळ, दोन चेंडूचा खेळ झालेले आणि सहा धावसंख्या. जयचंद ऑफस्टॉप फेकलेला, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडूकडे गोलंदाज येण्याचा प्रयत्न केला होता. पण नो मॅच लेमर चेंडू पडतो. दरम्यान दोन धावा पूर्ण करण्याचा वेळ आहे दोन्ही फलंदाजामध्ये. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या होत आहे 8. सुंदर चेंडू स्क्वेअर केला ऑफ साईडला. बघूया का तो एक्स्ट्रा कवरच्या रिझनमध्ये चेंडू आहे, तो चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. पण दोन धावा नक्कीच रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. या दोन धावीनिशी धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 10. निश्चित सचिकांत माथुरे, आपण बघितलं की ज्ञानेश्वर जेव्हापासून सुनील पाटील यांनी त्याला सलामीवीराची जी संधी दिलेली आहे त्या संधीचं मात्र सोनं करताना, कारण की बऱ्याचशा स्पर्धामध्ये आपण बघितलं बजरंग पाटील, विश्वास आणि सुनील पाटील हे ओपनिंग करत होते, मात्र कुठेतरी नवीन हंगामामध्ये ज्ञानेश्वर याला सुवर्ण संधी दिलेली आहे. नक्कीच, आणि खेळामध्ये अशा प्रकारची रणनीती आखावी लागते. बॅटची कट घेतली होती, विकेट किपरला चेंडूसुद्धा अडवता आला नव्हता. पण एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजामध्ये. धावसंख्या होते 11. हा क्रम बदलणं हा खूप मोठं एक करावं लागत आहे, कारण की चार चेंडूंचा सामना केलेला आहे ज्ञानदेव मामा यांनी आणि धावसंख्या जमवली होती 7. अतिशय चांगली सुरुवात मी तर म्हणेन. जयचंद राईट आमवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मिड ऑफवर जातो, एक धाव पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण खराब होतं, आउटफील्ड खराब आहे. दोन धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होणार, कारण ज्या प्रकारची धाव गती आहे दोन्ही फलंदाज घेत आहेत, थोडीशी कमकुवत आहे धावण्याची गती आणि दोन धावा सहज पूर्ण केल्या जातात. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सारंगाव संघाची धावसंख्या बिनबाद 13. 12.5 सरासरीने धावा करायच्या आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ धावगती चांगल्या प्रकारे आखलेली आहे. निश्चितच सजगन मात्रे, जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर बिनबाद 13 अशी चांगली सुरुवात मी तर म्हणेन. एक तास फोट सारंगाव या संघाकडून. चांगला धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. कुठलाही गडी बाद झालेली नाही आहे. 51 धावांचं लक्ष गाठायचं आहे एक तास पर सारंगाव्या संघाला. वैयक्तिक पहिलं सांगितलं. दुसरं षटक लोअर फुटा चेंडू, चेंडूला ढकलून दिलाय. डी स्क्वेअर लेगला, एक धाव पुढे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू फेकीपर्यंत एक धावर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. वाटत नाही आहे की हा 40+ खेळाडू आहे, कारण डायरेक्ट थ्रो केला होता. ज्या प्रकारे थ्रो केला होता कोणतीही संधी मिळाली नाही आहे फलंदाजांना आणि दोघेही फलंदाज आपलं पॉपिंग क्रीज सोडू शकले नाही. केवळ एक धावेवर समाधान मानावं लागतंय. निश्चितच सागर एक चांगला चपल क्षेत्ररक्षक गणला जातोय जागृत माळरा राणाल्या संघाचा. सरला त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फालू थ्रूपत चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांना. आता मात्र धोकादायक होऊ शकतंय, पण दोन धावा सहज पूर्ण केल्या जातात. आता रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळते, पण या दोन्ही फलंदाजांनी निव्वल एकेरी दुहेरी भर दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारची धावगती राखण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. सदानंद चांगली गोलंदाजी साकारतोय. निश्चितच कुठला चौकार आणि षटकार न लावता 16 धावसंख्या एक चांगली धावसंख्या आहे. आता मात्र केवळ टॅप केला होता चेंडूला हलवार गलीच्या दिशेने चेंडू. आता शॉर्ट थर्डमॅनला चेंडू आडला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 17. 17 विदाउट लॉस. सदानंद आता मात्र थोडासा मोठा फटका खेळण्याचा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूकडे क्षेत्ररक्षण मिडॉनवर येतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केला, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. पंच इशारा करतायत धावबाद. DJ
की दुसरी धाव घेऊ शकले मग थकलेले आहेत दोन्ही फलंदाज कारण ज्या प्रकारची धावा झाल्या आहेत 18 आतापर्यंत 18 धावा निव्वळ धावून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि खरोखरच पहिली जोडी आहे पहिली जोडी ज्या प्रकारे वयाची मर्यादा आहे त्या वयाच्या मर्यादेनुसार जर आपण बघितलं केणी तर जी धावण्याची गती ती संपून जाते जेव्हा एकेरी दुहेरी धावत घेतली जाते 20 ते 22 धावा जेव्हा काढल्या जातात तेव्हा मात्र त्या दमछाक होते आणि त्या दमछाकीचा परिणामच या ठिकाणी पहिला फलंदाज बाद होतोय अगदी बरोबर सशी कारण की आपण बघितलं पहिलं क्षेत्ररक्षण केलं होतं गोलंदाजी केली होती त्यानंतर मात्र पहिला सलामीवर फलंदाज 7 चेंडूमध्ये 9 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी करून दिलेली आहे फलंदाज ज्ञानदेव यानं शरद येतोय वन डाऊन बॅट्समन स्ट्राईकवर शरद नॉन स्ट्राईकला सुनील गोलंदाज साधानंतर राईट आर्म ओव्हर लेफ्ट आर्म राउंड आहे आणि हा एक मोठा फटका अंदाधुंदी मारलेला फटका चेंडू हवेत आहे चेंडू क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न केला होता बालचंद परंतु चेंडू खाली येऊ शकला नाहीये दोन धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत शरद आहे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत बालचंद चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला होता पण दोन धावा रोखू शकले नाही इरादे स्पष्ट केलेले आहेत शरदने पहिल्याच चेंडूवर केनी आता ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू होता थोडासा हलकासा शप्पल झाला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो मी स्पीड होता आणि चेंडू दोन टप्प्याने सीमेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी चौका दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय दोन षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर सारंगाव संघाची धावसंख्या 1-24 उर्वरित दोन षटकामध्ये अजूनही 27 धावीची गरज आहे या 27 धावा सारंगाव कशा प्रकारे पटकावतोय त्याहून अधिक कमीत कमी धावून रोखून विजय कशा प्रकारे संपादन करतोय राहणार संघ हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत माझे मित्र एका या समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज काळराम केणी धन्यवाद सशी निश्चितच मी तर म्हणेन आतापर्यंत दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केलेले आहे 12 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष्य आहे दोन्ही संघांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत 12 चेंडूमध्ये 24 धावा जमा केलेले आहेत आणि 12 चेंडूमध्ये उर्वरित 27 धावांचं लक्ष बाकी आहे आव्हान तसं तितकं काही अवघड नाही आहे कारण ज्या प्रकारची लाईनअप आहे बॅटिंग लाईनअप किंवा ज्या प्रकारची गडी बाद होण्याचा क्रम आहे एकच गडी बाद झालेला आहे तोही पहिला गडी बाद झालेला आहे म्हणजे बॅटिंग लाईनअप अजूनही तशाच प्रकारची शाबूत आहे आणि महत्त्वाचा फलंदाज या सारंगाव संघाचा शरद हा मैदानात आहे अगदी बरोबर पाहूया तिसरं शतक आतलण्यासाठी संघातील महत्त्वाचा गोलंदाज विजय ज्याने आपण बघितली 4 चेंडूवर 4 चौकार पेश केले होते विश्वास याच्या गोलंदाजीवर तोच विजय आता मात्र पाहूया कशा प्रकारे धावा रोखतोय के अवलाट एकता स्फोट सारंगाव या संघाचा कर्णधार सुनील पाटील कशा धाव वसूल करतोय पहिला चेंडू आणि आता मात्र बॅटची लिव्हिंग एज चेंडू जातो फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक चुकतोय चेंडू हुलकावणी देतोय सीमापार चौकार आता मात्र सशी 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे धावसंख्या झाली ती 28 केणी डीप फाईन लेग आणि डीप थर्डमॅन जो भाग आहे आउटफील्डचा त्या ठिकाणी हलकंसं ग्रास आहे आणि बऱ्याचशा वेळा आम्ही या मैदानावर जेव्हा प्रॅक्टिस करतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडला जातो कारण ते ग्रासवरून बूट किंवा पाय सरला जातो आहे आणि क्षेत्ररक्षक पडला जातो आणि तसंच प्रकार या ठिकाणी राहणार संघ झाला आहे खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा भव्या विजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते समालोचक एंडच्या टोकाकडून राईट हँड ओव्हरचा मारा इथं मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाही कारपिटीच्या सहाय्याने चेंडू जातोय मिड विकेट रिझनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट शरद आणि सुनील याच्या दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 30 चांगली धावसंख्या मी म्हणेन सशी नक्कीच चांगली धावसंख्या आहे कारण ज्या प्रकारे आपण टार्गेटचा पाठलाग करत आहे त्यामुळे धावसंख्या अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर 2 धावा 12.5 सरासरीने धावा करायच्या आहेत पहिल्या षटकात धावांची सरासरी राखलेली दुसऱ्या षटकातसुद्धा राखलेली आहे आणि आता पहिल्या दोन चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत म्हणजे धावांची जी सरासरी आहे त्या वेगाने बरोबर हा संघ चालतोय सारंगाव संघ अगदी बरोबर आहे पाहूया अजूनपर्यंत सामना संपलेला नाही आहे
पुढचा चेंडू निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता बॅटचा कडा मला वाटतं चेंडूला स्पर्श झाला होता आणि त्या अनुषंगाने हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात समाप्त झालेला आहे. अप्रतिम चांगली लाईन अँड लेंथ मध्ये चेंडू आताला होता गोलंदाज विजय यानं. आता मात्र एक मोठा फटका आहे चेंडू आवी मध्ये चेंडूच्या खाली शत्ररक्षक बालचंद नाईक येतोय. सुनील पाटील हा झेलबाद होतोय. एक तास स्पोर्ट सारंगव्य संघाचा दुसरा गडी 300 धाव संख्येवर. धन्यवाद डिजिलियन पॅरेलल केनी. आता मात्र 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सामना अजूनही मी तर म्हणेन 50-50 अवस्थेमध्ये. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 21 धावा 30 धावा आहेत संघाच्या फलकावर. गावदी भादवड संघ नाईक चला लवकर. आपण या ठिकाणी तयारी करायचं आहे, आपली नोंद सुद्धा करायची आहे. गावदी भादवड अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत. एक धाव मिळते ते या चेंडूवर. धावसंख्या झाली ती 31. स्तुती करावी लागेल विजयची कारण पहिल्या चेंडूत चौकार खाल्यानंतर कमबॅक करतोय. एक चेंडू निधाव टाकल्यानंतर लगेच विकेट घेतला जातो. त्याच्यानंतर एक धाव दिली तर अतिशय चांगली गोलंदाजी चांगली कमबॅक या ठिकाणी करतोय गोलंदाज विजय. अवे विजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाजीसाठी असणारे फलंदाज फुलाजी. पहिला चेंडू चेंडूला कारपिटे सरने खेळून काढलेला आहे. चांगलं शत्ररक्षण आपण पाहतोय चंद्रगणेच्या दरम्यान. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. एक चोरटी धाव हातातून वसूल केलेली आहे एक तास स्पोर्ट सारंगाव संघाच्या फलंदाजांनी. या चेंडूवर एकंदरीत 3 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झाली ती 34. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 34 धावा संघाच्या फलकावर लागलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट भादवाड चालू सामन्यातील विजय संघाशी त्वरित आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. त्या अनुषंगाने आपण संघाचा संघ नाईक प्रल्हाद नाईक आपण नाणेफेकीसाठी समालोचक कक्षासमोर यायचंय. संजयभाई म्हात्रे यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं असेल तर दिवसभर दिवस संघाच्या वतीनं मी आपणास आमंत्रित करतो. आपण स्टेजवरून स्थानापन्न व्हायचं. येस संजयभाई म्हात्रे आपणास एक विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपणास मंडळाच्या वतीने एक नम्रतेची विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे येऊन या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अजय येतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. समोर फलंदाज आहे तो फुलाजी. नॉन स्ट्राईकला फलंदाज शरद. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते फलंदाजी. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 17 धावांची गरज आहे. पहिला चेंडू राईट हँड ओव्हरचा मारा फुलाजी याच्यासाठी. अप्रतिम चेंडूच्या हातालनी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. अप्रतिम चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं फलंदाज फुलाजी यानं. बाकीचं काम इष्टरक्षक दिनेश चोख बजवतोय इष्टांच्या मागे. आता मात्र चेंडूला आडवे बॅटनं खेळून काढलेला आहे. चेंडू जातो 1 बाउन्स इमारतीच्या बाहेर चौकार. निश्चितच आता मात्र 4 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनपर्यंत 13 धावांची गरज आहे. आणि सशी मात्र आपण बघितलं चेंडू पडल्यानंतर एक आपल्यापर्यंत आवाज आला होता की योग हे आणि चेंडूची फेक करायची आहे जुन्या चेंडूची फेकी करायची आहे. प्रदीप दादा चार चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना अजूनपर्यंत मित्र म्हणेन सशी
फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये अवे आता मात्र अजय याच्यावर थोडंसं दर्पण असणार आहे. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय फुलाजी. अतिशय सुरेख फटका आहे. पाहूया शत्रक्षक विजय चुकतोय. झेल सुटतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण आणि इथं मात्र फलंदाज बाद होणार आहे तो फुलाजी. तीन धावा आलेले आहेत आणि उर्वरित मला वाटतं तीन चेंडूमध्ये अजूनपर्यंत दहा धावांची गरज असणार आहे. एक्केचाळीस धावा तीन गडी बाद एक तास स्पोर्ट सारंगवे संघाचे आणि मानाजी जातोय. पाहूया दहा धावांची गरज आहे. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेलकम सुस्वागतम प्रल्हादजी नाईक गावदेवी स्पोर्ट भादवाड या संघाचे संघ नाईक. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे कारण की चालू सामन्यातील विजयी संघाशी त्वरित आपल्याला दुसऱ्या फेरीची लढत खेळायची आहे. हॅलो. नक्कीच यापुढे खेळणारे सर्व संघ मध्ये पहिल्या फेरीतले असोत किंवा दुसऱ्या फेरीतले आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती असेल की आपण वेळेच्या आपली सहकार्य केले तर आपण या ठिकाणी वेळेवर उपस्थित व्हायचं आहे. सर्व कर्णधारांनी आपल्याला या ठिकाणी वेळेचे सहकार्य करायचे. धन्यवाद. निश्चितच कृपया सर्व संघाने आम्हाला वेळेचे सहकार्य करा. एक तास स्पोर्ट सारंगाच्या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सुभाष तरे अंजोर त्यानंतर सालवी सर विजेंद्र पाटील कृपेश कनकोशे आणि संतोष ठाकरे याकडून मानाजी याच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सुभाष तरे. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. वेलकम सुस्वागतम गावदेवी स्पॉट भादवाड या संघाच्या खेळाडूंचं शुभ आगमन झालेलं आहे. प्रल्हादजी नाईक आपलं देखील सहर्ष स्वागत. नेतं मात्र एक स्वेर मारा पंचांच्या आत समांतर धाव मिळते अवांतर व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 42. उर्वरित तीन चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे. पाहूया अजय बॉलिंग मार्कवर डावखुरा शैलीदार फलंदाज मानाजीसाठी आपली साईट चेंज करतोय. तर मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. चेंडू जातोय जयचंद यांच्याकडे. चेंडू हुलकावणी देतोय. दोन धावा मिळत आहेत आणि मानाजी याला जीवनदान देणं हे संघासाठी निश्चितच कुठेतरी घातक ठरू शकत. दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 3-44 वन शॉट आहे. अतिशय चांगलं तीक्ष्ण नजरेने हे सामन्याचं पंचांची भूमिका पार पाडताना जम्बो सर आणि राजेश पाटील. 43 धावा आहेत. 8 धावांची गरज आहे. दोन चौकार किंवा एक षटकार आणि एक दुहेरी धाव ही जमा करावी लागणार आहे उर्वरित दोन चेंडूवर मानाजी पाटील याला. या उलट अजय याला हे दोन्ही चेंडू चांगले लाईन अँड लेंथमध्ये हातालावे लागणार आहेत. पाहूया अजय बॉलिंग मार्कवर सामना करेल तो मानाजी. आणि तर मात्र चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. चेंडू जातो ऑफसाईड रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय फलंदाज. धावची धावतोय मानाजी. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. एक चेंडू आणि सात धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय तुकाराम. कृपया वेळेचं सहकार्य करा प्लीज. प्लीज डोंट वेस्ट टाइम प्लीज.
वेलीचे आपचे सहकार्य करायचे शेवटचा चेंडू आणि सात धावांची गरज सात धावांची गरज आहे ड्रेसिंग एंड चेसिंग कंपल्सरी आहे शेवटचा चेंडू द्वारा अतिरिक्त चेंडू आताला नाही तर निश्चितच सशी मात्रे या सामन्यावर विजय संपादन करू शकतो जागृत माडा राणाला संघ नक्कीच जर तरला महत्व नाही आहे क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे पण खूप महत्त्वाची चेंडू हाताळतोय गोलंदाज अजय एक चेंडू आणि सात धावांची गरज आणि इथं मात्र चेंडूला एक जबरदस्त फटका मारलाय आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चार धावांसाठी आणि तीन धाव संख्येनिशी सामना जिंकलेला आहे तो जागृत माडा राणाल अभिनंदन असणार आहे जागृत माडा राणाल संघ नायक जागृत माडा राणाल संघाचं हार्दिक अभिनंदन असणार आहे कर्णधार भालचंद्र नाईक आपलं देखील खूप खूप अभिनंदन हडलाक सुनील पाटील मानाजी पाटील फुलाजी पाटील ज्ञानेश्वर पाटील हडलाक तीन धावेने आपला संघ या स्पर्धेतून पराभूत झालेला आहे आणि बाहेर